यावेळी दसऱ्याचा मुहूर्त साधत सामाजिक अंतर ठेवून सोने खरेदी करताना ग्राहक दसऱ्याच्या मुहूर्तावर अर्थकरणाला गती। निप्पाणी येथे दसऱ्याचा मुहूर्त साधत सोशल डिस्टन्सिंगने सोने खरेदी करताना ग्राहक दसऱ्याच्या मुहूर्तावर अर्थकारणाला गती। निप्पाणीकरांनी लुटले लाखोचे सोने। गेल्या 7 महिन्यापासून बाजारपेठेवर कोरोनाचे सावट गडद झाले होते, त्यामुळे व्यवसाय अडचणीत आले होते। मात्र रविवार दिनांक 25 रोजी निप्पाणी शहरात सोशल डिस्टन्स व प्रतिबंधात्मक उपाययोजना करून सोने चांदी दुचाकी खरेदीस प्राधान्य देऊन ग्राहकांनी बाजारपेठेत दसऱ्याचा मुहूर्त साधला, त्यामुळे बाजारपेठेतील अर्थकरणाला गती मिळाली आहे। सरकारी नोकऱ्यांचा 7वा वेतन आयोगामुळे महागाईचे सावट दूर करत खरेदीसाठी नागरिक घराबाहेर पडले होते। सोने 50,000 तर चांदी 62,000 रुपये असतानाही निप्पाणी भागातील नागरिकांनी लाखो रुपयाचे सोने खरेदी केले। 7 महिन्यानंतर प्रथमच दसरा सणाच्या बाजारपेठेत उलाढालीवर चांगला परिणाम झाला। दसरा मुहूर्तावर खरेदीच्या निमित्ताने बाजारपेठेत ग्राहकांची वर्दळ वाढली होती। विशेषतः इलेक्ट्रॉनिक वस्तू, भांडी, सोने चांदी आणि आगाऊ नोंदवून ठेवलेल्या दुचाकी नेण्यासाठीही गर्दी होती। दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त मानला जात असल्याने मुहूर्ताची खरेदी म्हणून काही ग्राहकांकडून खरेदी झाली। एलईडी टीव्ही, वॉशिंग मशीन, फ्रीज, मिक्सर, संगणक, मोबाईल, लॅपटॉप आदींच्या खरेदीसाठी दुकानात वर्दळ होती। एकंदरीत दसऱ्याची बाजारपेठ तेजीत असल्याने व्यावसायिकांतूनही समाधान व्यक्त झाले। गेल्या 8 महिन्यात सोने चांदीचा दर तेजीत होता, तरीही ग्राहकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधण्यासाठी खरेदीला चांगला प्रतिसाद दिला, त्यामुळे निप्पाणी सराफ बाजारपेठेत लाखोची उलाढाल झाली। लॉकडाऊन नंतर प्रथमच नागरिक मोठ्या प्रमाणात घराबाहेर पडून खरेदी केल्याने व्यावसायिकही समाधानी आहेत।